मिळतो. अशा प्रकारचा विश्वावस्था हा सर्वात मोठा हल्ला आणि घातलेली हल्ल्याने संपूर्ण देश एकात्मतेच्या भावनेने ढळून निघाला आणि दुःखाच्या सागरात सुद्धा लुटल्या गेला. झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही, परंतु देश आहे, देश चालवायचा आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रति ज्या सैनिकांनी आपल्या प्राण गमावले त्यांच्या प्रति सुद्धा आदर आहे, सहानुभूती आहे, प्रेम आहे, देशभक्तीला त्यांचा आमचा सलाम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्या दहशतवादी कृत्याचा जितका निषेध करू तेवढा कमी पडेल, परंतु या निषेधाबद्दल आपल्याला जागृत राहण्याची आणि संघर्ष होण्याची फार गरज आहे. माझ्या महापौर साहेब, आज या ठिकाणी पुलवामा झालेल्या घटनेमध्ये मी सर्व पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवते आणि त्याचा विकारी करते. अशा प्रकारची घटना पुरापरत होऊ नये. सर्व शहरांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सर्वपक्षीय नगरसेवक, या पिंपरी चिंचवड शहरातील जनता, सर्व पक्षाचे पक्षाध्यक्ष असतील, गटनेते असतील, सगळे नेते, या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करते. दत्ता काकांना विनंती करते की आपण अनुभव आहे पुलवामामध्ये जो अतिरेकी तर सर्वपक्षीयांच्या वतीनं त्यांना मी अनुमोदन देतो आणि मी सर्व पक्षाच्या वतीनं पुलवामामध्ये झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याचा तीव्र शब्दात मी जाहीर निषेध करतो. खरंच्या वतीनं सावरगडाच्या वतीनं व संपूर्ण पिंपरी शहराच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं या विषयाला श्रद्धांजली अर्पण करावी आणि सभा आज तहकूब करावी अशी या निमित्ताने विनंती करतो.